Adin dulu. मूळवेदीच्या भयंकर वेदनापासून सुटका मिळवण्यासाठी करा हा घरगुती उपाय. नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. मित्रांनो, मूळवेदीचा त्रास अत्यंत वेदनादायी असला तरी या आजाराबद्दल फारसे खुलेपणाने बोलले जात नाही. याचा परिणाम म्हणून अगदी याची तीव्रता वाढल्यानंतरच वैद्यकीय सल्ला घेतला जातो. पण या मूळवेदीची अनेक पूर्वलक्षणे आपल्याला यापूर्वीच जाणवतात. अपचन, सतत पोट गच्च राहणे, गुदद्वाराची आग होणे, खाज येणे, त्या ठिकाणी कोंब जाणवणे अशी लक्षणे जास्त दिवस जाणवताच आपण सावध झालो आणि वेळेतच आपल्या खानपानामध्ये आपल्या जीवनशैलीमध्ये बदल केले तर पुढील गंभीर परिणामापासून आपला बचाव होऊ शकतो. आणि तरीही तुम्हाला मूळव्यात असेलच तर आजचा हा घरगुती उपाय तुम्हाला या त्रासापासून सुटका मिळवून देऊ शकतो. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओ खाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून चॅनल बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. मूळवेदीवर गुणकारी असा आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन वस्तू आवश्यक आहेत. त्यापैकी पहिला घटक म्हणजे मुळ्याचा 1 कप ज्यूस. यासाठी 1 ताजा मुळा किसून त्यातील रस वेगळा करून घ्यायचा आहे. नियमित मुळ्याचे सेवन केल्याने देखील मूळवेदीची समस्या उद्भवत नाही. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉलेट, व्हिटॅमिन B6, डायट्री फायबर्स मुबलक असतात. याशिवाय पोटॅशियम, आयर्न, कॅल्शियम आणि कॉपर मुबलक आढळतात. मुळ्यामधील डायट्री फायबर्स पोट साफ ठेवण्यास मदत करतात. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते. विटिलोगो आणि ल्युकोडर्मासारखे त्वचारोग नष्ट करण्याची क्षमता देखील या मुळ्यामध्ये असते. यामधील व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमालीची वाढवतात. आपण आपल्या एक वेळेच्या उपायासाठी 1 कप मुळ्याचा रस वापरायचा आहे. यानंतरचा दुसरा घटक म्हणजे काळे मीठ. काळे मीठ पाचक देखील असते. याशिवाय आयोडिनयुक्त मिठाच्या इतर दुष्परिणामापासून दूर राहायचे असेल तर काळे मीठ किंवा सैंधव मिठाचे सेवन करायला हवे. आपण आपल्या उपायासाठी साधारण 2 चिमटे एवढे काळे मीठ घ्यायचे आहे. आता हे दोन्ही घटक व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत. मित्रांनो, मुळ्याच्या सेवनाने उच्च रक्तदाब देखील कमी होतो. रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते. हे दोन्ही घटक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपला हा उपाय तयार झाला. हा ज्यूस सकाळ संध्याकाळ जेवणानंतर पिल्याने काही दिवसातच तुमचा मूळव्याध नष्ट होतो. मुळ्याचा ज्यूस पिल्यानंतर दुधाचे सेवन टाळावे. याशिवाय मासे खाताना मुळा खाऊ नये. बद्धकोष्ठ निर्माण करणारे अन्नपदार्थ आहारातून वर्ज्य केले आणि सोबतच आजचा हा घरगुती उपाय किमान 7 दिवस केला तरी तुमची मूळव्याधीची समस्या नष्ट झाल्याचा तुम्ही अनुभव घ्याल. माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा. धन्यवाद.